आज देशभरात 76वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे। त्यानिमित्ताने माझी माती माझा देश या कार्यक्रम अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत। पण महागाव ग्रामपंचायतवर नूतन सरपंच, उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी आज स्तुत्य उपक्रम राबविला व तालुक्यातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला वाव देत ग्रामपंचायत पटांगणात निवृत्त भारतीय सैनिक व पोलीस दलाच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम राबविला। अतिशय शिष्टबद्ध पद्धतीने आज ध्वजारोहण करण्यात आले, तर त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर ज्यांनी देशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटले अशा आपल्या निवृत्त सैनिक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा आज महागाव ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला। तसेच महागाव ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांचा देखील ह्यावेळी सत्कार करण्यात आला। फुलहार तुरे यांना फाटा देत पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले। यावेळी कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी पद्मश्री भोसले यांनी मान्यवर व सरपंच यांच्याशी संवाद साधून आजच्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली। नमस्कार, आपला देश यावर्षी 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपल्या देशाला शत्रूंपासून संरक्षण देण्याचे काम करतात ते म्हणजे आपल्या देशा आपल्या भारत देशाचे आर्मी व पोलीस। भागावर देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त मेरी मिट्टी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपले कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या सैनिकांचा व पोलिसांचा येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लेफ्टनंट दिलीप पोटे सर आपल्यासोबत आहेत। दीपक पोटे सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। तर आज जो महागाव ग्रामपंचायतच्या वतीनं जो उपक्रम राबवण्यात आला त्याबद्दल काय सांगाल? आज महागाव नगरीत महागावच्या सरपंच, उपसरपंच सदस्यांनी आणि केंद्र शासनाच्या पी एम ओ ऑफिसमधून आलेल्या निर्देशानुसार महागावात माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि आम्हा सर्व सैनिक बांधवांना आमच्या आणि पोलीस बांधवांना जो सन्मान दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांच्या माध्यमातून तळापर्यंत आणि गावच्या लोकनियुक्त सरपंचापर्यंत जो सन्मान दिला त्याबद्दल मी पूर्ण आमच्या गावच्या सैनिक संघटना, पोलीस फोर्समधील जे कार्यरत असू देत किंवा जे माजी सैनिक आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। आणि देशाला स्वातंत्र्य मिळवले ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाचं सर्वोच्च बलिदान दिलं त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आजच्या दिवशी। धन्यवाद सर। तर आपल्यासोबत आहे DYSP माने सर। तर सर काय सांगाल याबद्दल? आज भारताचा 76वे स्वतंत्र दिनाची निमित्त साधून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि केंद्र शासनाच्या झालेल्या परिपत्रकाप्रमाणे महागाव ग्रामपंचायतीच्या वतीनं माजी सैनिक व माजी पोलीस, त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर स्वतंत्र सैनिक यांचा सन्मान करण्याचा जो GR झाला होता त्या GR प्रमाणे महागावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत शिंदेसाहेब आणि त्यांची जी त्यांच्यासोबतचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, डेप्युटी सरपंच, ग्रामसेवक व सर्व उपस्थित नागरिक यांच्या वतीनं माझी सेवानिवृत्त
सैनिक व पोलीस दलातील सर्वांचा या ठिकाणी योग्य त्या रीतीनं सन्मान करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचा आणि ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामसेवक असतील, आपल्या गावच्या तलाटी मॅडम असतील यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद सर। आपल्यासोबत आहेत महागाव गावचे सरपंच प्रशांत शिंदे सर, ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबवण्यात आला। नमस्कार सर। तर हा जो उपक्रम राबवण्यात आला त्याबद्दल तुम्हाला कशी व काय कल्पना सुचली? नमस्कार। पहिल्यांदा आज देशात सर्वत्र साजरा होत असलेला अमृत महोत्सव, त्यानिमित्त सर्व देशवासियांना मी शुभेच्छा देतो। तर गव्हर्नमेंट रेज्युलेशन झाल्याप्रमाणे, जी आर झाल्याप्रमाणे, जी शासनाची आम्हाला सूचना आली त्याप्रमाणे माजी पोलीस दल आणि आर्मी दलातल्या सर्व निवृत्त अधिकाऱ्यांचा व सैनिकांचा सन्मान करायचा होता। त्याप्रमाणे काही अटी नियम व काही कार्यक्रम शासनाने घालून दिल्याप्रमाणे जे आम्ही कार्यक्रम आता राबवायला चालू केलेले आहेत, त्यात आजचा सैनिक आणि पोलीस दलाचा जो सत्कार, परत शिलाफलकाचं अनावरण असू देत, आपलं झाडे लावायचा उपक्रम असू देत, हे सगळं आम्ही राबवत आहोत। आणि आर्मी दलाबद्दल बोलायचं झालं तर देशाचं संरक्षण ते करून आल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून ते आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला गावात सुद्धा ते मदत करत असतात। तर त्यांनी देश सुरक्षित राहावा म्हणून जे अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत ते अगदी म्हणजे न विसरण्यासारखे आहेत। त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस यंत्रणा जी जेवढी सजग असते त्यांनीसुद्धा अगदी उत्तमरित्या काम बजावलेलं आहे। त्यांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवल्यामुळे आमच्या आज माता भगिनी असू देत किंवा सर्व तरुण वर्ग आबालवृद्ध अगदी गोण्यागोविंदानं या देशामध्ये नांदताना तुम्हाला दिसतात। व मोदी साहेबांनी जी संकल्पना हातात घेतलेली आहे की 2047 पर्यंत भारत आत्मनिर्भर करायचं, त्याचाच एक भाग म्हणून आपण एक त्यांना सपोर्ट असू देत या देशाच्या उन्नतीचा एक भाग म्हणून आम्ही ज्या ज्या शासनाचे निर्देश येतील त्याप्रमाणे काम करत जाऊ। या गावच्या विकासासाठी याही अगोदर आमचे नेते माननीय आपी पाटील साहेब यांनी आम्हाला काही पॉइंटी घालून दिलेले आहेत की विकास कसा असतो हे दाखवून दिलेलं आहे। त्याच माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही इथंही हे पुढं काम करत राहू आणि या गावाला कुठंही आम्ही मागं ठेवणार नाही। या गावात माझ्या गावचा नाव कसं लौकिक होईल आणि विकास जास्तीत जास्त कसं होईल या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत। धन्यवाद सर। त्यासोबत आहेत युवकांचे प्रेरणास्थान तिळवले सर। नमस्कार। आपण या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आणि 75वा वर्धापन दिन या पद्धतीनं साजरा करत असताना महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय प्रशांत शिंदे साहेब आणि डेप्युटी सरपंच माननीय संदीप कोकिटकर साहेब, त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महागावातील नागरिक, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उद्देश कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या आणि देशाच्या देशातून जो संदेश येतो, मोदी साहेबांच्याकडून जो संदेश येतो, त्या संदेशातून एक प्रेरणा घेऊन अशा पद्धतीचा एक छोटासा कार्यक्रम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सैनिक सेवा करून आणि पोलीस दलामध्ये सेवा करून जे निवृत्त झालेले आहेत आणि गावच्या विकासाचा ध्यास घेतलेले काही असे नागरिक असतात, सुज्ञ नागरिक असतात, त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला होता। एक सुंदर अशी प्रेरणा त्यामुळं गावच्या विकासाला मिळत असते। गावचा विकास कसा होईल असा संदेश आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत असतो। अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो आयोजित केला त्याला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा। धन्यवाद सर।